राजकारण कर रखा मला पाणी द्या तुमच्या सगळ्यांचे हात पडतो आडवा पडतो पण आम्हाला पाणी द्या सांगतो महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका 600 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात 599 चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून 499 चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात यासह अन्य आकर्षक ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पण माडग्याचे शेतकरी ढसा ढसा रडले अधिकाऱ्यांचे धरले पाय 400 शेतकरी माळावर बसून अस्सल चवीचा महाराजा चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारं जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल साखरपुडा लग्न समारंभ वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या आमचा पत्ता पवार पेट्रोल पंपा शेजारी मासुर्णे रोड चितळी जत तालुक्यातील माडग्यासह 7 गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावे म्हणून मायथळ कॅनल मधून चर काढून माडग्याच्या तलावात पाणी सोडावे म्हणून शेतकऱ्यांची गेल्या 3 वर्षांपासून मागणी होती त्यास अनुसरून जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाळे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून चर खुदाईसाठी शासनाच्या मशिनरी उपलब्ध करून दिल्या तसेच खासदार फंडातून 12 लाख रुपये डिझेलसाठी दिले गुरुवारी कामही सुरू झाले होते मात्र दुसऱ्याच दिवशी वन विभागाने सदरची जागा ही आमची आहे म्हणून जागेवर येऊन काम बंद पाडले काम बंद पडता शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या साहेब खूप वाईट परिस्थिती आहे काम बंद करू नका अधिकाऱ्यांचे पाय धरले यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला तरीही वन विभागाने हे काम सुरू होऊ दिले नाही त्यामुळे 400 हून अधिक शेतकरी माळावर बसून आहेत हा प्रश्न समोपचाराने न सुटल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही जॉकेश अदाटे जर या पाण्यासाठी एक चिखल्याला पोरग युपीएससी परीक्षा देत असलेलं पोरग पाणी नव्हतं फिनिशिंगला फ्रीज पडून मिळेल असं करू नका सगळेजण तुम्हाला हात जोडून या परमिशन खरोखरच वाईट परिस्थिती राजकारण कर रखा मला पाणी द्या तुमच्या सगळ्यांचे हात पडतो आडवा पडतो पण आम्हाला पाणी द्या सांगतो वाईट परिस्थिती आमची सध्या खरोखरच नाही वाईट आहे बरोबर आहे साहेब आमचे जनावर आमचे माणसं आमचे लोक कुठं पाणी आणतात काय करतात करणे आमचं लय परिस्थिती 50 वर्ष झालं माझं मी अजून आमचं सगळ्या टप्प्याचं मैसाचं पाणी येतं म्हणून वाट बघतोय आता काल सुरू झालं आज आढळून काय साहेब काय चाललंय असं काय आम्हाला आज बघतो करायला परमिशन दे द्या काय सांगायचं नाही नको असलं काय नाही जगू दे खरंच नाही वाईट आहे आम्ही अजून 10 वर्ष राहतोय की नाही माहित नाही असंच तर पाणी बघून जीवन जगाव असं वाटतं आम्हाला बाकी काय नाही लय वाईट परिस्थिती आम्हाला हो सगळं ही करायला जाऊया कोण तर अडवणार ही करायला जाऊया कोण तर सहकार्य केलं पाहिजे साहेब हे बघा साहेब हे जर डाळमळलं काम हे डाळमळलं
अहो साहेब आता गावामध्ये कसं आहे, काल नारळ फोडला आज चालू झालं कोण करत्या. अहो आम्ही किती दिवस सण करायचं, किती दिवस सण करायचं. मी याच्या अगोदर हे माझ्याकडे चार वेळा मी त्यांना सांगितलं प्रकल्प यंत्रणा एखादी पकडा, आपण वाटलं तर प्रस्ताव बनवूया, प्रस्ताव सादर करूया, प्रस्तावाला मंजुऱ्या आणूया. साहेब तसं होईल का, तुम्ही जलजीवन मध्ये राहतो, मैसल योजना प्रकल्प साहेब 3 महिने झाला तुम्हाला फाईल दिलेला आहे, त्याचं साधं तुम्ही उत्तर दिलेलं नाही, तुमच्या खात्याकडनं साधं उत्तर आलेलं नाही. काय तुम्ही पाहिजे होतं काय, तुम्ही फक्त ग्रामपंचायत ठीक आहे मला सांगा, वन विभागाचं काम होतं का नाही उत्तर द्यायचं तुम्हाला. इथं त्या फाईलला तुम्ही लेखी कळवला का की हे प्रस्ताव मंजूर होणार नाही. मी तुम्हाला लेखी दिलं होतं, माझ्या ग्रामपंचायतीचं लेखी तुम्हाला नाही दिलं. 3 महिने तुमच्या ऑफिसला 4-5 वेळा तर आले का नाही, सांगा एकदा म्हणता महामंडळ मधनं घ्या, घ्याय तरी एक तर सांगा ना, त्यातलं नक्की धराल तर बरं. तुम्हाला वेगवेगळं ऑप्शन का देतोय की तिकडे बघा ते माणूस पाण्यासाठी कसं डोकं धरून बसले, जनावर सुद्धा का ते आजारायला लागले सगळे प्यायच्या पाण्याची. जत तालुक्याचे युवा नेतृत्व भाग्य विधाते, कुशल कार्य सम्राट धडाडीचे नेतृत्व भावी आमदार माननीय श्री तमनगडा रवी पाटील, केंद्रीय संचालक रस्ते वाहतूक व महामार्ग सुरक्षा महामंडळ केंद्र शासन, निवडणूक प्रमुख जत विधानसभा मतदारसंघ यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युवकांचे आशास्थान माननीय लक्ष्मण उर्फ टीमू एडके, माजी नगरसेवक जत नगर परिषद जत.